प्रचाराची संजय काकांची धुळा कुणाच्या हातात? तर तिथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात. हा मला बी कळ ना, कॉन्ट्रॅक्टर लोक राजकारणात कधी पुसून यायला लागले? हे जर कारण एकच आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या जीवावर राजकारण करून पैसे घेऊन पैसे उधळायचं काम या लोकांनी केलेलं आहे. आपण मिर्झेला मिर्झेच्या निवडणुकीत तरी मिर्झेचा आमदार करायला पाहिजे की नाही? आज तासगाव तालुक्यांना येऊन माणूस देतो आणि काय म्हणतो, पाला पाचरो कचरा. म्हणजे आपण सगळं कचरा पाला पाचरोच आहे आणि नोटा फेकल्या तर आपण लगेच फिरतो नाचतो. ही मस्ती साहेबची त्यांना आलेली आहे ना. कोण म्हणते मस्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने? मस्ती जी आलेली आहे ना ही पैशाने आलेली आहे. आपण खासदार बी आपला आमदार बी आपला म्हणायच्या ऐवजी खासदार बी तासगावचा आणि आमदार बी तासगावचा म्हणतोय. मला भयंकर मत कमी पडली बापू, आम्ही नाराज नाही. माझा संपर्क कमी पडला, मी कबूलच केलेला आहे माझा संपर्क कमी पडला, मला मिरजपूर भागात मतदान कमी पडलं, पुन्हा होऊ देणार नाही ही माझी जबाबदारी. एकदा फसलो ठीक आहे, साडेचार वर्षात तुम्ही वैतागाल मला एवढा तुमच्या संपर्क ठेवीन. काम करणार काम करणार म्हणणार आहे भाजप आमदारला. काम करणं म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्टर नेमलं. तुम्ही पण बघा, आता प्रत्येक निवड मी लोकसभेला बघितलं, मेनूभाई लोकसभेला प्रत्येक गावात प्रचार प्रमुख हा एक कॉन्ट्रॅक्टर होता. नवीन चिन्ह बॅट घेऊन सुद्धा या ठिकाणी आपण प्रचंड मताधिक्य घेतलं होतं. या निवडणुकीत सुद्धा मला वाटा लागले लाख लाख म्हणणारे लाखाची आघाडी म्हणणाऱ्यांची जरा चांगलीच गंमत होणार आहे ही तुम्ही करायची आहे. कमी पडू नका कार्यकर्ता, गाव एक एक बूथ फक्त आमदारकी जिंकायची नाही, एक एक बूथ जिंकायचा आहे. एकाही बूथवर भाजप आपल्या पुढे जाऊ नये हे निश्चय करून आपण या निवडणुकीत उभारलेलो आहे.